जिल्ह्यात आपण बघत आहे की गेल्या 15 दिवसापासून कोविडची जी सक्रिय रुग्णसंख्या आहे ती थोडी उतरत्या क्रमाने आपल्याला दिसत आहे. 15 दिवसांपूर्वी आपण जेव्हा जर बघितलं तर ती बऱ्यापैकी संख्या स्थिरावली होती, परंतु आता थोडाफार अंतराने का होईना परंतु ती संख्या कमी होत आहे. 1 महिन्यापूर्वी आपल्याला प्रत्येक आठवड्यात येणाऱ्या पेशंटची संख्या 10,000 अधिक होती, परंतु आताची जर परिस्थिती बघितली तर गेल्या आठवड्यात 7,368 एवढ्या पेशंटची नोंद झालेली आहे. याचा अर्थ आपण निश्चितपणे थोडं सुधारण्याच्या मार्गावर आहे. हे असलं तरी सुद्धा आपण कुठल्याही पद्धतीने गाफील राहून चालणार नाही. आपल्याला सगळ्या प्रकारच्या ज्या प्रिकॉशन्स आहेत, सगळ्या प्रकारच्या सूचना नियमावली SOP आहेत, त्यांचं पालन करणं हे अत्यावश्यक आहे. विशेषतः आपला भर 2 गोष्टींवर आहे की पहिलं की ज्याला कोविड आतापर्यंत झाला नाही त्याला होऊ न देणे, त्यासाठी 3 गोष्टी महत्त्वाच्या आहेत. पहिलं म्हणजे मास्क, सोशल डिस्टन्सिंग, सॅनिटायझेशन या गोष्टींचा सगळ्यांचा व्यवस्थित अनुपालन करणे. दुसरी गोष्ट म्हणजे ब्रेक द चेन या शासनाच्या नियमावलीचे पालन करणे, रस्त्यावरची गर्दी कमी करणे, ज्या क्लोज स्पेसेस आहेत त्या ठिकाणची गर्दी कमी करणे, आणि तिसरं म्हणजे लसीकरण. लसीकरण आपल्याकडे जेवढा स्टॉक उपलब्ध होतो त्या अनुषंगाने गतीने आपण करण्याचा प्रयत्न करत आहोतच. याशिवाय दुसरा महत्त्वाचा मुद्दा आहे की ज्यांना कोविड झाला त्यांना लवकर डिटेक्ट करणे आणि त्यांच्यावर उपचार सुरू करणे. त्यांना जर वेळेत आयसोलेट केलं तर आपण पुढचे 5 ते 10 नवीन कोविड पेशंट हे वाचवू शकतो, आणि त्याचप्रमाणे त्या व्यक्तीला तत्काळ आपण उपचार देऊ आणि मग ऑक्सिजन रेमडेसिवीरची गरज न भासता ती व्यक्ती साध्या गोळ्या औषधांवरती CCC लेवलला बरे होऊन घरी जाऊ शकते. या सगळ्यामागं आपण जो गेल्यासुद्धा कोविडच्या वेवमध्ये प्रयोग केला होता किंवा जी कार्यप्रणाली राबवली होती ती म्हणजे TTT ट्रेस टेस्ट अँड ट्रीट या पद्धतीनं आपण पूर्णतः ती कार्यपद्धती राबवली होती. त्याचा खूप चांगला परिणाम आपल्याला गेल्या वेवमध्ये सुद्धा मिळाला. आपण महाराष्ट्राच्या तुलनेने थोडं लवकर गेल्या वेळेस उतरतीला लागलो होतो, आणि यावेळेससुद्धा जर सगळ्या नागरिकांनी सगळ्या यंत्रणांनी सहकार्य केलं तर निश्चितपणे मला खात्री आहे की येत्या काही दिवसात आपण पुन्हा एकदा कोविडपासून बऱ्यापैकी रिलीफ आपण मिळवू शकतो. सर, ही दुसरी लाट कधीपर्यंत ओसरेल असं वाटतं आहे? याचा असा अंदाज आत्ताच बांधणं शक्य नाही आहे. जे काही सायंटिफिक प्रोजेक्शन्स आहेत किंवा ICMR असेल, केंद्र शासन, राज्य शासन, त्यांच्या ज्या काही सूचना आहेत त्या अनुषंगाने थोडंसं मेच्या शेवटपर्यंत आपल्याला तो प्रभाव दिसू शकतो. सर, आता किती डोस किती दिले आपण आणि किती संख्या आपण गेलेल्या ज्यातली कोरोनाबाधीची? आतापर्यंत आपली कोरोनाबाधीची जी संख्या आहे ती साधारण आपल्याला माहिती आहे की 1 लाखाच्या पुढे गेलेली आहे, आणि त्यातले जवळपास 90% लोक हे रिकव्हर होऊन घरी गेलेले आहेत. आपल्याकडे सध्या ॲक्टिव्ह रुग्ण हे 10,000 घरात आहेत आणि या सगळ्यांवरती उपचार सुरू आहे. हळूहळू जसजसे ॲक्टिव्ह रुग्णांची संख्या कमी होत जाईल त्या पद्धतीने आपला रुग्ण रिकव्हरीचा जो दर आहे तो सुद्धा वाढत जाईल. सर, आता सध्या रिकव्हरीचा दर कसा आहे सध्या? सध्या आपला जो एकंदरीत क्युम्युलेटिव्ह दर आहे तो 90% घरात आहे, 89.85%, आणि निश्चितपणे येत्या काही आठवड्यात हा दर सुद्धा चांगल्या प्रकारे वाढेल. सर, लॉकडाऊनचा परिणाम म्हणता येईल आपल्याला? निश्चितपणे लॉकडाऊन किंवा ब्रेक द चेन या नियमावलीच्या पालनामुळे अनेक लोक कोविडच्या संसर्गापासून वाचलेले आहेत, परंतु हे नियमावलीचं पालन करणं आणि ते खऱ्या अर्थानं पालन करणं हे सगळं जनतेच्या हातात आहे. हे अजून चांगल्या पद्धतीनं करण्यासाठी आपल्याला अजून वाव आहे. सध्या आपल्या जिल्ह्यात कुठलाही तुटवडा नाही. 200 जास्त ऑक्सिजन बेड या क्षणाला सुद्धा आपल्याकडे रिक्त आहेत. व्हेंटिलेटर बेड सुद्धा आपण बेड मॅनेजमेंट प्रणाली विकसित केलेली आहे त्या अनुषंगाने मिळतात. ज्या शहरात पेशंट आहे तिथे नाही तर कदाचित नजीकच्या शहरात, परंतु व्हेंटिलेटर बेडसुद्धा थोडाफार प्रयत्न केले तर उपलब्ध होतो. सर, ऑक्सिजनचा तुटवडा जिल्हाभरात भासतो आहे, याच्या संदर्भात काय नियोजन? किती प्रकारात तुटवडा आहे, किती मागणी आहे, किती पुरवठा होतो? ऑक्सिजनची आपली साधारण 40 मेट्रिक टनची दैनंदिन मागणी आहे, आणि टँकरद्वारा हा लिक्विड ऑक्सिजन आपल्या जिल्ह्यात येतो. त्याबाबत आपण नेहमी राज्य सरकारच्या संपर्कात असतो आणि त्यांच्याकडनंही वेळोवेळी आपल्याला आवश्यक ते सहकार्य मिळतं. मात्र यात सगळ्यात महत्त्वाचा घटक हाच आहे की जे आपण वारंवार रुग्णालयांना सांगतो आहे की ऑक्सिजनची बचत करा, अतिशय तार्किक पद्धतीने, शास्त्रीय पद्धतीने त्याचा वापर करा. कुठल्याही पद्धतीने ऑक्सिजन हा अतिशय स्कार्स सध्या संसाधन बनलेला आहे, त्यामुळे त्याचं कुठल्याही प्रकारे वेस्टेज होऊ नये, त्याचा अपव्यय होऊ नये, ही सगळ्या रुग्णालयांची अतिशय महत्त्वाची जबाबदारी आहे. सर, ऑक्सिजनचं रेशनिंग केलं जातं असं म्हणता येईल आपल्याला? एका अर्थाने रेशनिंगच केला जातं असं आपण म्हणू शकतो की आपण प्रत्येक रुग्णालयाला ठरवून दिलेलं आहे की जर त्यांच्याकडे रुग्णसंख्या 10 असेल तर त्यांना किती ऑक्सिजन मिळावा आणि त्यांनी किती वापरावं, कारण त्याशिवाय ऑक्सिजनचा अपव्यय हा थांबणार नाही. सर, यामध्ये आपण काही डोस दिले म्हणून कोरोनाबाधित आपली जी संख्या कमी होत चालली असं बघता येत यामध्ये का?
लसीकरणामुळे खूप मोठा इम्पॅक्ट हा कोविडच्या परिस्थितीवर होत आहे. अनेक लोकांना लसीकरणानंतर कोविडपासून एक संरक्षण मिळालेलं आहे आणि ज्यांना कोविड झाला त्यांना सुद्धा फार जास्त त्याचा संसर्ग न होता किंवा फार जास्त इन्फेक्शन न पसरता ते अगदी चांगल्या पद्धतीने बरे झाले आहेत. त्यामुळे निश्चितपणे लसीकरणाचा खूप मोठा परिणाम हा कोविडच्या या लाटेमध्ये दिसून येतो. सर किती लसी आपण जिल्ह्यातल्या लसीकरण सद्यस्थितीत आपल्या जिल्ह्याचा जर आकडेवारी बघितली तर 2,48,000 एवढं लसीकरण आपलं झालेलं आहे आणि त्यामध्ये फ्रंटलाईन वर्कर्स, हेल्थकेअर वर्कर्स, 45 पुढील ज्यांचं वय आहे असे सगळे लोक आणि त्याचबरोबर 18 जास्त वय असणारे जे आपण आता नुकतंच सुरू केलेलं आहे या सगळ्यांचा समावेश आहे.